कोरोना महामारीच्या संकटात सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे आपण या लढाईत टिकून राहिलो आहे. या कालावधीत सर्वसामान्य गोरगरिबासह ज्या केसरी सिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नव्हते त्यांनाही राज्य सरकारने धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे वस्त्रोद्योगाबाबतही चांगला निर्णय घेऊन वस्त्रनगरीचे थांबलेले चक्र पुन्हा गतिमान करण्यास निश्चित सहकार्य करेल असा विश्वास राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी व्यक्त केला. यावेळी दूधगंगा वेदगंगा पतसंस्थेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीला 51,000 रुपयाचा धनादेश गौरव संचालकांनी मंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माधव गौड फाउंडेशनच्या वतीने 1,000 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी मंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर बोलत होते. ते म्हणाले, महापुराच्या परिस्थितीत सुद्धा गौड यांनी नागरिकांची जी व्यवस्था केली ती कौतुकास्पद आहे. म्हणूनच आता गौड यांनी प्रभागापुरते न थांबता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे सांगितले. यावेळी कोरोना संसर्गजन्य टाळण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालिका सफाई कर्मचारी पोलीस मित्र यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालिकेतील शिवसेना पक्षप्रतोद चौ उमा गौड, नगरसेवक रवींद्र माने, भाऊसो आवळे, राजू अर्गे, शिवाजी पाटील, ऋषिकेश गौड, राजेंद्र मोकासी, बाळासाहेब मदाळे, राजू नायडू, विजय देवकर, राजू जाधव, सतीश लाटणे, दत्ता साळुंके यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.